नमस्कार. महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका हे तीन स्तंभ जितके महत्वाचे तितकाच चौथा स्तंभ. खरं म्हणजे घटनेनं अधिकृतरित्या मान्यता दिलेली नाही या त्या चौथ्या स्तंभाला, तरी देखील माध्यमं ही तितकीच महत्वाची असतात. किंबहुना उर्वरित तीन स्तंभ त्यांची कर्तव्य नीट पार पाडतायत की नाही त्याच्या विरोधात आवाज उठवणं, त्यांच्यावर ते अंकुश ठेवण्याचं कार्य हा चौथा स्तंभ माध्यमांचा करत असतो. आणि माध्यमांमधलाच अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पत्रकारिता. आणि मराठी पत्रकारितेसंबंधात जर का बोलायचं झालं तर खूप पूर्वापार चालत आलेली आहे. अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासून ही पत्रकारिता सुरू झालेली आहे. अव्याहतपणे त्याची वाटचाल सुरू आहे. काल कशी होती, आजचं स्वरूप कसं आहे, भविष्यातलं स्वरूप कसं असणार आहे, किंवा नवमाध्यमांच्या भाऊगर्दीमध्ये आता मुद्रित पत्रकारिता, खास करून मुद्रित पत्रकारितेचं स्वरूप कसं बदलत आहे, प्रवाह वेगवेगळे कसे येत आहेत, याची सगळी माहिती करून देण्यासाठी आजचा हा महाचर्चाचा विषय आम्ही निवडलेला आहे. वाटचाल पत्रकारितेची काही तज्ज्ञ मंडळी या विषयावरती चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांची ओळख करून देते. सर्वात प्रथम जयश्री खाडीलकर, संपादक नवाकाळ. त्यानंतर दिनेश गुणे, वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकसत्ता. दिलीप सपाटे, अध्यक्ष मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघ मुंबई. तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत करून चर्चेला सुरुवात करूया. जयश्रीताई, तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर पणजोबांपासून तुमच्या घराण्यामध्ये पत्रकारिता रुजलेली आहे. बाळकडूही तुम्हाला तसंच मिळालेलं होतं. कसा प्रवास होता बाळकडू आणि मग नंतर पत्रकारितेत तुमचा कसा प्रवास झाला, प्रवेश झाला? तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे माझे पणजोबा म्हणजे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी 7 मार्च 1923 रोजी नवाकाळची सुरुवात केली. आज आम्ही 97 वर्षात आहोत आणि लवकरच 3 वर्षात आम्ही शतक गाठू. आणि माझे पणजोबा, त्याच्यानंतर माझे आजोबा यशवंत खाडीलकर, त्यानंतर माझे वडील नीळकंठ खाडीलकर ज्यांना अग्रलेखांचं बादशाह म्हणतात, आणि त्याच्यानंतर 97 पासून मी नवाकाळची संपादक आहे. सुरुवात कशी झाली म्हणाल तर खरं तर आम्ही बुद्धिबळपटू होतो. आम्ही तिघी खाडीलकर भगिनी या बुद्धिबळ खेळायचो आणि माझे वडील जरी अग्रलेखांचे बादशाह असले तरी त्यांनीच आम्हाला बुद्धिबळ शिकवलं. आणि बुद्धिबळामध्ये सगळे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेत असतानाच अचानक जे वर्तमानपत्राची छपाईचं जे एक तंत्र असतं त्या तंत्रामध्ये खूप मोठा बदल झाला. आणि म्हणजे आत्ताचे जे कॉम्प्युटर आपण सहजी बघतो किंवा आत्ताचे जे ऑफसेट मशीन आपण सहजी बघतो हे त्या काळात नव्हते. तर त्या काळात एक वेगळं तंत्रज्ञान होतं या, आणि नंतर वेगळं तंत्रज्ञान आलं. आणि तेव्हा माझे वडील असं म्हणाले की हे अत्यंत वेगळं तंत्रज्ञान आलेलं आहे, कॉम्प्युटर्स आलेले आहेत, वेब ऑफसेट मशीन आलेले आहेत, तर तुम्ही मला मदत करायला या. आणि म्हणून आमचा ऑफिसमध्ये म्हणजे नवाकाळ ऑफिसमध्ये प्रवेश झाला. आणि सुरुवातीला म्हणजे पत्रकारिता शिकण्याच्या आधी सुद्धा आम्ही मशीन कसं चालतं, कॉम्प्युटर कसं चालतो हे शिकलो. मी कॅमेरा कसा चालतो आपला वर्तमानपत्राचा हे शिकायला चेन्नईमध्ये गेले होते. पण मला असं वाटतं की हे सगळं पत्रकारितेला जुळून आहे कुठेतरी आणि हे शिकणं प्रत्येक पत्रकाराने आवश्यक आहे. तिथपासून जी सुरुवात झाली ती आता मला वाटतं जवळजवळ 20 वर्ष झाली मी संपादक आहे. आणि पत्रकार आणि पत्रकारितेने काळानुरूप आपलं स्वरूपही बदललेलं आहे. दिनेश, तुमच्याकडे येते. खरं म्हणजे नवमाध्यमांची किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भाऊगर्दीमध्ये देखील मुद्रित पत्रकारिता, आज प्रेक्षकांना सांगायचं आहे मुद्रित पत्रकारिते संदर्भातच आम्ही खास करून बोलणार आहोत. मुद्रित पत्रकारितेचं महत्व आजही टिकून आहे, म्हणजे अगदी चॅनल्सच्या भाऊगर्दीमध्ये आजही सकाळ कधी होते, दरवाजाच्या बाहेर लावलेलं वृत्तपत्र कधी आपण एकदा वाचतोय, आणि मग त्या सगळ्याचा साकल्यानं विचार करण्याची परंपरा आजही टिकून आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कसं काय हे शक्य झालंय? मला वाटतं वर्तमानपत्र ही आता आपण मराठी माध्यमांच्या विषयी आणि मुद्रित पत्रकारितेविषयी बोलतो तर वर्तमानपत्र ही मराठी माणसाची सवय आहे. तुम्ही मगाशी परिचय करून देताना जे म्हणालात की ही बाळशास्त्री जांभेकरांपासूनची परंपरा आपल्याकडे मराठी वर्तमानपत्राची आहे, त्यामुळे पिढ्यानपिढ्यांची एक सवय आहे की मराठी वर्तमानपत्र म्हणजे वर्तमानपत्र सकाळी सकाळची पहिली आपली जी उजाडते ती वर्तमानपत्रासोबत उजाडते, त्यामुळे ही सवय सतत चालू आहे. कितीही बदल होत गेले, आता आपल्याकडे भरपूर माध्यम आहेत, तुमचे म्हणजे टेलिव्हिजन आहे, आणखीन सोशल मीडिया सारखी माध्यमं सुद्धा असली तरी सुद्धा मला आठवतं की जेव्हा टेलिव्हिजन सारखी माध्यमं आली तेव्हा मुद्रित पत्रकारितेमधल्याच काही लोकांना असं वाटायला लागलं होतं की आपण ह्या क्षेत्राकडे स्विच व्हावं म्हणून जावं म्हणून, पण तेव्हा अनेकांच्या असं लक्षात आलं होतं म्हणजे काही लोक पत्रकार मुद्रितमधून जेव्हा टेलिव्हिजनमध्ये गेली
तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं होतं की इथे लिहिण्याचं जे एक समाधान आहे, कारण तिथली एक लाईनची बातमी किंवा एखाद्या व्हिज्युअल्सला जिथे जास्त महत्व आहे, तेव्हा त्या लोकांना असं लक्षात आलं की इथे लिहिण्याचं एक समाधान आहे. आणि वाचकांचं असं लक्षात आलं की आपण टेलिव्हिजनवरती वगैरे जी बातमी पाहतो ती फार त्रोटक स्वरूपात असते आणि त्याच्यामधला तपशील सगळा जो आहे तो वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळतो. म्हणजे आपल्याला आजही एखादी बातमी आज माहिती झालेली असली तरी सुद्धा ती त्याचा तपशील किंवा त्याचे वेगवेगळ्या अंगांनी त्याचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळतं. आणि त्यामुळे वर्तमानपत्र ही आजची गरजच आहे आणि त्यामुळे ते चालत राहणार आहे. मग जी जी प्रथा आणि जी सवय आहे त्याप्रमाणे वर्तमानपत्र चालत राहणार आहे, त्यामुळे ती एक गरज. दिलीपजी, पत्रकार व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं? आणि पत्रकार झाल्यानंतर पहिली बातमी जेव्हा मुद्रित स्वरूपात छापून आल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया कशी होती? खरं म्हटलं तर मी कॉलेज जीवनापासूनच वर्तमानपत्रांमध्ये लेखन करत होतो. मी सकाळमध्ये लिहित होतो, मी तरुण भारतमध्ये लिहित होतो आणि कॉलेजमध्ये शिकत असताना माझी कॉलेजमध्ये एक कॉलेजचा जो एक कॉलम असतो महानगरमध्ये मुलाखत छापून आली होती. त्यावेळेस मी तेव्हा फर्स्ट इयरला होतो आणि मी त्या मुलाखतीत म्हटलं होतं की मला पत्रकार व्हायचं आणि माझ्या मित्रांनीच घेतली होती आणि मला सांगायला आनंद होतो की मी जे कॉलेजला लिहित होतो ते काम बघून मला तरुण भारतने माझं तृतीय वर्षाचा निकाल लागायच्या आधी मी फुल टाइम पत्रकारितेमध्ये आलो आणि मी 22 वर्षे ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि त्यानंतर म्हणजे ती प्रेरणा होतीच की पत्रकारितेमध्येच जायचं. मला असं वाटतं की आता इथे आपण तीन आम्हा प्रमुखांना बोलवलेलं आहे तर मालक प्रतिनिधी म्हणून पण ताई आहेत या ठिकाणी. संपादकीय मंडळामध्ये गुन्हे साहेब काम करतायत आणि मी एक श्रमिक पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहे. आपण सर्व सगळेच आहोत पण फील्डवर काम करत असतानाचा जो एक आनंद आहे, आपण जसं म्हणालात की मी एक विद्यार्थी चळवळीतनं आल्यामुळं की एकदा आपण या माध्यमातून सुद्धा समाजाला न्याय देऊ शकतो, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडू शकतो, म्हणजे त्या एक भावनेच्या उद्देशाने तुम्ही इकडे आले, या भावनेतून आलो ना आता काम करत आहे. जयश्रीताई, पत्रकारिता म्हटलं की अभिजात पत्रकारिता असा देखील एक शब्दाचा उल्लेख केला जातो. अभिजात पत्रकारिता आणि सध्याची सद्यस्थितीतली पत्रकारिता याच्याकडे तुम्ही कसं बघताय? योगा, पत्रकारिता जेव्हा सुरू झाली म्हणजे तेव्हा तो एक ध्येयवाद होता आणि त्यांचे जे वर्तमानपत्रांचे जे मालक होते त्यांनी एका विशिष्ट ध्येयासाठी वर्तमानपत्र सुरू केली होती. म्हणजे ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी असेल की स्वातंत्र्यात आपलं म्हणणं मांडायचं किंवा एखादी चळवळ जर असेल संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल त्याच्यात आचार्य अत्र्यांनी खूप मोठी भूमिका केली. त्यामुळे ते जे मालक होते किंवा ते जे संपादक होते ते एका ध्येयाने पछाडलेले होते आणि त्या ध्येयानुसार त्यांची पत्रकारिता सुरू होती. म्हणून खऱ्या अर्थाने असं म्हणाल तर तेव्हा खरंच हा चौथा स्तंभ होता समाजाचा. त्याच्यानंतर आता नाही आहे असं? नाही नाही, आता नाही आहे असं मी म्हटलं नाहीये. कसं आहे ना, पत्रकारांनी काही बोललं तरी त्यांच्यावरती खूप लवकर आरोप होतात. आम्हाला वाटतं आम्हाला असं वाटतं की आम्ही इतकं आम्ही समाजासाठी करतो ना तरी सर्वात सॉफ्ट टार्गेट म्हटलं तर आपण पत्रकार असतो. मगाशी दिनेश गुणे जे म्हणाले तसे, त्याच्यानंतर कुठेतरी टीव्ही आला, त्याच्यावरती बातम्या यायला लागल्या आणि आता तर सोशल मीडियात तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्याला हायदोस हा शब्द अगदी योग्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे पत्रकारिता तिकडनं अशी बदलत बदलत गेली. आजची पण जर सामाजिक परिस्थिती बघितली तर आजच्या परिस्थितीत सामाजिक आंदोलन होऊ शकतात पण जे एक समाज पूर्ण बदलणे किंवा एक क्रांती करणे अशा ज्या मोमेंट्स त्या पत्रकारांना अनुभवता आल्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, स्वातंत्र्य चळवळ असेल, कामगारांचा लढा असेल, तो आता आम्हाला त्या अनुभवता येत नाहीत, त्या आम्हाला ते मिळत नाहीत पण तरी एक सामाजिक बदल घडवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असतात. त्याच वेळेस सोशल मीडिया आल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. म्हणजे कसं आहे, बातमी बघायची आणि ती लगेच त्याच्यावरती उत्तर द्यायची आणि त्याच्यावरती लगेच रिएक्शन द्यायच्या. त्याच्यामुळे बातमी देणं आणि बातमीदार याच्यात खूप फरक पडलेला आहे आणि आम्हाला खूप जास्त सावधानतेने या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आता हा खूप मेजर फरक पडलाय. बरोबर, या मुद्द्यावर मी तुमच्याकडनं पण तुमची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. मात्र क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठे जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा महाचर्चामध्ये स्वागत करते. ब्रेकच्या आधी अभिजात पत्रकारितेसंदर्भात आपलं बोलणं सुरू होतं. दिनेशजी, तुमचं मत काय आहे आत्ताच्या पत्रकारिता आणि अभिजात पत्रकारिता?
मला वाटतं जयश्री ताईंनी जे सांगितलं अभिजात पत्रकारिता म्हणजे जेव्हा पत्रकारिता सुरू झाली तेव्हा खरोखरच जी काही ध्येय होती त्याच्यामध्ये मुख्य हे असं होतं की लोकांना शहाणं करून सोडावं असं एक ध्येय होतं. कारण त्यावेळी माहितीचे स्त्रोत कमी होते, लोकांना माहिती मिळण्याची साधनंही खूप कमी होती. कदाचित वर्तमानपत्राव्यतिरिक्त फार साधनं नव्हतीच जी रोजच्या रोज माहिती मिळेल अशी. आज तशी परिस्थिती नाहीये. म्हणजे अभिजात पत्रकारितेच्या काळातली जी पत्र साधनं होती त्याच्या कितीतरी पटीनं आज साधनं झालेली आहेत. उलट आज मला असं वाटतं की आज अनेक साधनांमुळे प्रिंट मीडिया आपण ज्याच्यावरती आज चर्चा करतो आहोत तिच्या पुढे एक आव्हान तयार झालेलं आहे की ह्या सगळ्या याच्यातून गाळून सच्ची माहिती खरी माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची. कारण समाज सोशल मीडियाचा आपण पाहतो की सोशल मीडियावरून आजकाल फक्त आपण एखादी माहिती आली की त्याची शहानिशा न करता ती पुढे ढकलली जाते, त्याचा खरे खोटेपणा लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या जी काही माहिती अशी ढकलली जाते त्याच्यावरती लोकांचा विश्वास पटकन बसतोय आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की एक प्रकारचा विकार तयार झालेला आहे. परस्परांमध्ये द्वेष आहेत, मतभेदाची तर इतकं टोक गाठलेलं आहे. पण आता तुम्ही जे सांगताय ह्या सगळ्या वातावरणामध्ये मग पत्रकाराची जबाबदारी अधिक वाढली आहे का? तेच मला सांगायचं की ह्या सगळ्या वातावरणामध्ये खरी बातमी काय आहे आणि आपण पाहतो ती बातमी किती खरी आहे हे समजावून सांगणं हे माध्यमांचं विशेषतः वर्तमानपत्रांचं काम आहे आणि ते काम करणं हे खरं आव्हान आहे. कारण अजूनही लोकांचा वर्तमानपत्रांवरती विश्वास आहे. मला अजूनही आठवतं की आजही आमच्याकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचकांचे असे फोन येतात की आम्ही अशी अशी बातमी वाचली किंवा अशी अशी बातमी ऐकली ती खरी आहे का असं विचारणारे वर्तमानपत्रांमध्ये फोन येतात. याचा अर्थ वाचकांचा वर्तमानपत्रावरती विश्वास आहे आणि ह्या विश्वासामुळेच ते वर्तमानपत्रांचा खप एवढं माध्यमं वाढल्यानंतर सुद्धा वर्तमानपत्रांचा खप चालू आहे आणि व्यवस्थित व्यवसायही सुरू आहे. त्यामुळे अभिजात माध्यमा म्हणजे अभिजात पत्रकारितेपासून आजच्या पत्रकारितेपर्यंत केवळ आव्हानं वाढली आहेत असं आपण म्हणतो. पण त्या आव्हानांना तोंड देणारी पत्रकारिता सुरू आहे असं माझं म्हणणं. आणि पत्रकारही त्यांची जबाबदारी अगदी चोखपणे बजावताना दिसत आहेत. खूप स्तुती आहे. दिलीपजी तुमच्याकडे येते मी. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष आता तुम्ही झालाय. नेमक्या या संघाची स्थापना, त्याचा उद्देश काय, अगदी थोडक्यात काय सांगता येईल? मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ हा 1963-64 साली स्थापन झाला आणि जिथं राज्याचं एक केंद्र आहे मंत्रालय आणि त्यामध्ये बातमीदारी करणारे जे सगळे पत्रकार आहेत मंत्रालय विधिमंडळातले, ज्यातून राज्याचा कारभार आणि विधिमंडळातले जे निर्णय होतात असे कव्हर करणारे सगळे पत्रकार यांचं एक संघटना म्हणून संघ काम करत आलेला आहे. कृपान सामंकांपासून या संघाची स्थापना झाली आणि मला असं वाटतं की एक साधारणतः राज्यातले जे ग्रामीण भागापासून शहरी भागातले सर्व त्या ठिकाणी काम करणारे पत्रकारांची संघटना आहे आणि ही संघटना स्वाभाविकपणे राज्य सरकारच्या सर्वात जवळ आहे. कारण मंत्रालयामध्येच पत्रकार सक्रिय असल्यामुळे आणि त्यांची संघटना असल्यामुळे सरकारच्या जवळ असलेली पत्रकारांची संघटना म्हणून सक्रिय आहे. त्यानिमित्ताने आम्ही असं मानतो की आम्ही सरकारच्या सर्वात जवळ असू तर पत्रकारांच्या विषयातले प्रश्न असतील, पत्रकारांच्या जे काही अडीअडचणी असतील तर ती सोडवण्याची जबाबदारी साहजिकच आमच्यावर जास्त आहे. या भावनेतनं आज संघ काम करत आलेला आहे. मला असं वाटतं की मधल्या काळात काही अनेक चांगले निर्णय झाले तर ते संघाच्या प्रयत्नांनी झाले, अनेक बाकी संघटनांनी त्यामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे. जयश्री ताई, मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात आणि आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अग्रलेखांचे बादशाह असं तुमच्या वडिलांना म्हटलं जायचं. पूर्वापार म्हणजे अगदी मराठी पत्रकारितेसंदर्भात जर का बोलायचं झालं तर पूर्वापार कित्येक वर्तमानपत्र उघडाय बाकीच्या बातम्या वाचण्याआधी अग्रलेख काय लिहिलाय ही जी उत्सुकता असायची पूर्वीच्या काळी तशी आजकाल थोडीशी कमी होताना दिसते. ती खरंच आहे का सत्य, आणि तसं होत असेल तर नेमकी कारणं काय आहेत? नाही, अग्रलेख वाचण्याची उत्सुकता कमी होत असेल असं मला वाटत नाही. फक्त अग्रलेख लिहिणारे जे इतके बदलले आहेत, अदृश्य झालेत. म्हणजे साधारण जर आपण मराठातला, म्हणजे मी मराठा उघडला तर मला माहिती की तो आचार्य अत्रेंचा अग्रलेख असणार, त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाशी जुळून त्या विचारांशी
ते विचार काय सांगताय, ते व्यक्तिमत्व काय सांगताय ना, याची मला खूप जास्त उत्सुकता असायची. आज तुम्ही सामान्य माणसांना विचारलं की एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक कोण आहे, तर त्यांना साधारण संपादकच माहिती नसतो. जर तुम्हाला संपादक माहीत नाहीये, त्यांचे विचार माहिती नाहीये, तर उत्सुकता कितपत असेल तुमची. पण एक विषय जाणून घेण्यासाठी एक संपादक संपादकाबद्दल जेवढी उत्सुकता असावी तेवढी मला वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आचार्यात्री नेहमी म्हणायचे की बातमीत मी नसावा, असं आचार्यात्र्यांचं नेहमी वाक्य होतं. मला आता वाटतं की जे आता न बदललेलं एक हे आहे त्याच्यात मला असं वाटतं की बातमीत मी 100% असायला हवा. कारण आता बातमी सगळीकडनं मिळते. जसं आता मगाशी गुणेजी म्हणाले की म्हटलं की कुठल्याही म्हणजे मोबाईल उघडलं की आपल्याला बातमी मिळते. तर मग आता जो संपादक असेल किंवा असेल त्यांनी त्या बातमीतलं खोलवर जाऊन त्याचं विश्लेषण करून त्यांची पूर्ण माहिती घेऊन एक जर असा व्यवस्थित अग्रलेख लिहिला तर मग तो अग्रलेख वाचण्याची आणि एक दिशा देणार अग्रलेख. अग्रलेख हा नेहमी दिशा देणारा असायला पाहिजे. अग्रलेख हा नुसतं माहिती देणार असू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा संपादक असतो तेव्हा संपादकाचं व्यक्तिमत्व आणि संपादकीय हे खूप निगडित आहे. आता आपलं असं झालंय ना की एक वर्तमानपत्र असतं, त्याचा संपादक कोण आहे माहीत नाही, त्याची तो त्याचे विचार काय माहीत नाही, तो कुठे जातो, त्याचं सामाजिक कार्य काय आहे माहीत नाही, काहीच माहिती नसतं आपल्याला. त्यामुळे आपण बातमीतली आणखीन जास्त माहिती मिळेल या दृष्टीने जर आपण संपादकीय बघितलं तर ती उत्सुकता राहणार नाही. पण हा माणूस काय सांगतोय आणि तो आपल्याला दिशा देईल का आणि आपले विचार बदलेल का, या विचारांनी जर आपण संपादकीय कडे बघायला लागलो आणि तसे संपादक आपल्याला लाभायला लागले तर मला वाटतं संपादकीयाची आत्ता सर्वात जास्त गरज आहे. आणि नवाकाळ एक असं वर्तमानपत्र होतं की आम्ही पहिल्या पानावरती संपादकीय छापायला लागलो, हे कोणीच छापत नव्हतं. इतकं महत्व आम्हाला तेव्हाही वाटतं आणि आजही वाटतं. आणि मला तर वाटतं की आज खूप जास्त आहे. म्हणजे काही काही वर्तमानपत्रांनी असा विचार केला की आता संपादकीय कशाला पाहिजे. काही वर्तमानपत्र असं आहेत की शनिवारी संपादकीयच नसतं त्यांच्या. मला वाटतं की संपादकीय हे असायला पाहिजे, ते पहिल्या पानावर असायला पाहिजे. किंवा अर्धपान संपादकीय असलं तरी चालेल, कारण तुम्ही ज्या बातम्या आम्ही छापतो आता त्या बातम्या सगळीकडून मिळतात. बरोबर. आपल्यासोबत दूरध्वनीवरती सुनील चावके आहेत, नवी दिल्लीतले पत्रकार. चावके सर, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. दूरध्वनीमधून तुम्ही महाचर्चामध्ये सहभागी होत आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की नवी दिल्लीतील पत्रकारितेचा इतिहास काय सांगाल? मनाली जी, दिल्ली ही देशाच्या राजधानी बरोबरच माध्यमांची राजधानी आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर दिल्लीतल्या निर्णयांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे दिल्लीतली पत्रकारिता ही महाराष्ट्रासाठी नेहमीच महत्वाची ठरलेली आहे. दिल्लीतल्या मराठी पत्रकारितेची 50 वर्षांची अशी समृद्ध परंपरा आहे. 50 वर्षांपूर्वी मला वाटतं दिल्लीत मोजकेच 4-5 पत्रकार होते. पण काळाच्या ओघात आणि माध्यमांच्या विस्तारात आज दिल्लीत मराठी माध्यमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या 150 वर गेली आहे. दिल्लीत मराठी पत्रकारितेचा गेल्या 2 दशकांमध्ये प्रचंड विस्तार झालेला आहे. महाराष्ट्रातली सर्व मोठी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी दिल्लीत कायमस्वरूपी वास्तवाला आहे. एवढंच नव्हे तर खुद्द दिल्लीतून 2 मराठी दैनिकही प्रकाशित होत आहेत. दिल्लीत 50 वर्षाच्या वाटचालीत दिल्लीचा चेहरा मोहरा बदलला. तंत्रज्ञानामुळे वृत्तपत्रांचं स्वरूप आणि गरजा बदलल्या. वृत्तवाहिन्यांच्या दिल्लीतली घडामोडी आज थेट बघता येतात. त्यामुळे वृत्तपत्रांमधल्या बातम्यांचे स्वरूप बदलले. सोशल मीडियामुळे वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांच्या स्वरूपात आणखी बदल झाले. पण हे सर्व बदल घडत असताना दिल्लीतील मराठी पत्रकारांनी आपले स्थान अधिकच बळकट केलेले आहे. दिल्लीत कार्यरत असलेल्या मराठी पत्रकारांची विश्वासार्हता केवळ टिकूनच राहिलेली नाही तर ती आणखी वाढते. पत्रकारितेपुढे निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या आव्हानांना समर्थपणे दिल्लीतली मराठी पत्रकारिता सामोरे जात वाटत. एक औत्सुक्यापोटी प्रश्न विचारते की दिल्लीत जेव्हा पत्रकारिता करत असतो एखादा पत्रकार तेव्हा तो वास्तव्यासाठी महाराष्ट्रात असतो आणि केवळ पत्रकारितेसाठी दिल्लीत जात असतो का तिकडेच वास्तव्य करून असतो? नाही नाही, कायमस्वरूपी त्यांना वास्तव्य करावं लागतं. प्रत्येक पत्रकाराला इथे म्हणजे एकतर स्वतःच्या घरी किंवा भाड्याच्या घरात राहून बरोबर तिकडे वास्तव्य करून पत्रकारिता दिल्लीतली होत असते. एकंदरीतच मुद्रित आणि मराठी पत्रकारिते संदर्भात आज आपण चर्चा करतोय, तर सद्यस्थिती मध्ये बघितलं तर तुमचं मत काय आहे पत्रकारिते संदर्भात? पत्रकारितेपुढे बरीच आव्हानं निर्माण झालेली आहे आणि त्याचं मराठी पत्रकारिता मला वाटतं अतिशय समर्थपणे त्या सर्व आव्हानांना सामोरं जात आहे आणि त्याचंच प्रतिबिंब दिल्लीतही उमटलेलं आहे. दिल्लीत
तील मराठी पत्रकारितेची वाटचाल सुरुवातीपासूनच भरीव राहिलेली आहे. अनेक नामवंत पत्रकारांनी मराठी वृत्तपत्रांचं दिल्लीत प्रतिनिधित्व केलं आहे आणि आजही करतात आहे. महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या मराठी वृत्तपत्रांमध्ये तसंच इंग्रजी आणि हिंदी वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, ऑनलाईन माध्यमांमध्ये मराठी पत्रकारांनी दिल्लीत मानाचं स्थान मिळवल्याची अनेक उदाहरणं आहेत. दिल्लीत सुरुवातीला फार कमी मराठी पत्रकार महिला पत्रकार होत्या, पण गेल्या 20 वर्षांमध्ये त्यांच्या मराठी महिला पत्रकारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. आणि आजचा जो विषय आपला वाटचाल पत्रकारितेची सद्यस्थिती तुमच्याकडनं जाणून घेतली, भविष्यातल्या पत्रकारितेकडे बघताना तुम्हाला काय वाटतंय, कसं स्वरूप असेल, कसं असायला हवं भविष्यात? डिजिटल हेच सध्याचं तूर्त 5-10 वर्षाचं भविष्य हे डिजिटलवरच आता शिफ्ट झालेलं आहे आणि त्या दृष्टीनंच आता पत्रकारितेचं दिशा बदलावी लागणार आहे. मुद्रित पत्रकारिता किंवा वृत्तवाहिन्या यांच्या पण मर्यादा स्पष्ट होत चाललेल्या आहेत, त्यामुळे डिजिटलकडे जास्त लक्ष देणं आणि त्यावर केंद्रित करणं हे महत्वाचं. म्हणजे काळानुरूप आता सगळ्याचं स्वरूप बदलत चाललंय, पत्रकारितेचं देखील स्वरूप बदलत चाललंय. खूप खूप धन्यवाद सुनील चावके सर, दूरध्वनीवरनं महाचर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. तुम्ही एक आता दिल्लीच्या पत्रकारांचं त्यांनी सांगितलं, तर मी जेव्हा दिल्लीत गेले होते तेव्हा पत्रकारांशी खूप तिथल्या बोलले, तर आपले दिल्लीतले जे पत्रकार आहेत ना ते दिल्लीत राहत नाहीत, ते हरियाणात राहतात. कारण दिल्लीत राहणं त्यांना परवडत नाही आणि हरियाणात त्यांना खूप स्वस्त होतं, त्यामुळे ते रोज हरियाणा टू दिल्ली असं ट्रॅव्हल करतात. तर मला वाटतं पत्रकार संघाचे पण इथे आहेत, त्यांनी काहीतरी करावं त्याच्याबाबत. हे काही वेगळं नाहीये, मुंबईत पत्रकारिता करणारी लोक कल्याण डोंबिवली पासून. पण हे राज्य नाही, पण कल्याण डोंबिवली म्हणजे तसं राज्य बदललं तरी अंतराच्या दृष्टीने ते फार बोलले. त्याला एक जोडून आपण आज मराठी पत्रकारितेची वाटचालीवर चर्चा करतोय, पण एक दिल्लीचा संदर्भ आला म्हणून एक स्मरण आपल्याला नक्की केलं पाहिजे आज की मराठी पत्रकारिता नाही पण मराठी माणसाची पत्रकारिता जेव्हा विषय येतो तेव्हा हिंदी पत्रकारितेमध्ये बाबूराव पराटकरांचं स्मरण आज केलं पाहिजे. बाबूराव पराटकर यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या हिंदी पट्ट्यामध्ये एक मराठी माणूस वाराणसीचे, त्यांनी अत्यंत मोठं काम केलं आणि आज हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून एक किंवा त्यातल्या वेगवेगळे बदल करणारे असे बाबूराव पराटकरांचं नक्की त्या तिथल्या पत्रकारांना एक सार्थ अभिमान आहे. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आपलं ते मूळचे सिंधुदुर्गचे आहेत आणि त्यांचं सिंधुदुर्गमध्ये एक येचोचे स्मारकाचा निर्णय आता झालेला आहे, त्यामुळे हिंदी वृत्तपत्र सृष्टीच्या दृष्टीने महाराष्ट्र हा एक आशेचा किरण राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा पराटकरांचं तिथे स्मारक उभं राहील तेव्हा अनेक हिंदी पत्रकार तिथे भेट देतील. आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या नावाने अध्यासन आहे, म्हणजे हा एक संदर्भ आहे. दिनेशजी, मगाशी जयश्रीताई जसं बोलत होत्या की संपादकीय किंवा अग्रलेखांबद्दल तटस्थपणे संपादकांनी भूमिका मांडायला हवी, एक जनमत तयार होत असतं, सकळ जनानं शहाणं करण्याचं काम वृत्तपत्र किंवा पत्रकार किंवा संपादक करत असतात. आजकाल एकंदरीतच बातमीचा जर का सूर बघितला, स्वरूप बघितला, तर ती तटस्थता, निष्पक्षपणा दिसून येतोय का? नक्कीच दिसून येतो. म्हणजे मला तर मगाशीच असं वाटलं होतं की संपादकीयकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरा बदलत चाललाय, उदासीन होत चाललाय किंवा त्याच्याविषयीची उत्सुकता कमी झाली आहे असं तुम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा मला ते मान्य नव्हतं खरं. म्हणजे स्पष्टपणे मत हवं आहे, म्हणजे असं नाहीये. आजकाल संपादकीय हा म्हणजे वृत्तपत्राचा सगळ्यात मोठा हे राहिलेला आधार राहिलेला आहे आणि संपादकीयामधून लोकांना मत पाहिजे असतं. आजकाल जयश्रीताई जसं म्हणाले ना की असं मत देणारे संपादक कमी झालेले आहेत, पण संपादकीय कमी नाही झालेले. असं मत देणारी जी संपादकीय आहेत ती वाचकांकडून वाचली जातात, उचलली जातात, त्याच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा येत असतात. आणि मी खूप वर्ष लोकसत्ताचं प्रतिनिधित्व करतो, मला हा प्रश्न थोडासा खटकलाच की असं होत नाहीये. लोकसत्ता हे संपादकीय मजकुरावरती म्हणजे त्याचा संपादकीय मजकूर ही लोकसत्ताची ताकद आहे, त्यामुळे त्याच्यावरती भरभरून प्रतिक्रिया येत असतात. त्याच्यावरती माझा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळा प्रिंट मीडियाची संपादकीय किंवा प्रिंट मीडियानी दिलेल्या बातम्या ही काही इलेक्ट्रॉनिक माध्यम टीव्ही चॅनेल्स वगैरे यांच्यावरती दुसऱ्या दिवशी चर्चा होतात, त्याच्यावरती त्याचं विस्ताराने हे केलं जातं. तर प्रिंट मीडिया हा आणि त्यातून सुद्धा संपादकीय वगैरे असे जे विषय आहेत हा अजूनही बातमीचा किंवा लोकांच्या चर्चेचा उत्सुकतेचा विषय आहे. आणि
फक्त असं आहे की लोकांना आज त्यांच्या काळाबरोबर नेणारं संपादकीय पाहिजे आहे आणि ते संपादकीय जेव्हा त्यांना मिळतं तेव्हा ते वाचलं जातं. म्हणजे काही वेळा कसं आहे की आज मराठी वर्तमान वाचकांमध्ये सुद्धा एकाबरोबर दुसऱ्या भाषेतलं म्हणजे प्रिफरेबली इंग्लिशचं जेव्हा एक मराठी वर्तमानपत्र येत असतं तेव्हा त्यांच्या घरच्या घरातल्या पुढच्या पिढीला एक इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा पाहिजे असतं. तर इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं ही त्याची गरज आहे पण जेव्हा त्याला असं लक्षात येतं की ह्या इंग्रजीमध्ये जो मजकूर आपण वाचतो आहोत तितकाच चांगला आणि दर्जेदार मजकूर आपल्याला मराठीमध्येही वाचायला मिळतोय तेव्हा तो नक्कीच मराठी वर्तमानपत्र सुद्धा उघडतो वाचलं जातं आणि संपादकीय सुद्धा वाचलं जातं. त्यामुळे संपादकीयाविषयी उदासीनता नाही पण या एका मताशी मी सहमत आहे की संपादकीय मजकूर देणारा चांगला संपादक असला पाहिजे. तो आजकाल म्हणजे जो एकूणच पत्रकारितेविषयी त्याची कदाचित चर्चा होईल तुमच्या बरोबर. क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे महाचर्चामध्ये. क्षणभर विश्रांती. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. पत्रकार किंवा पत्रकारितेचा मूळ उद्देश हाच असतो की स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असते आणि ब्रेकच्या आधी दिनेशजींनी खरोखर चोख पत्रकाराची भूमिका बजावली आणि त्यांनी अग्रलेखांबद्दल जे मत मांडलं ते खूपच आवडलेलं आहे मला. दिलीपजी तुमच्याकडे येते. ग्रामीण पत्रकारिता देखील एक वेगळ्या बाजाची असते म्हणजे तिकडला विकास म्हणा समस्या राजकारण समाजकारण याचे वेगळेच पदर असतात कंगोरे असतात तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं त्याचं स्वरूप कसं आहे आत्ताच्या स्थितीला. शहरी आणि ग्रामीण पत्रकारिता या दोन्हीच्या बाबतीमध्ये चर्चा जर करायची झाली तर ज्याप्रमाणे शहरामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या आवृत्त्या आहेत त्याचप्रमाणे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक साखळी वर्तमानपत्रांनी आपापली आवृत्ती स्थापित केलेली आहे आणि अनेक पत्रकार त्यामध्ये काम करत असतात. खरं म्हटलं तर तुम्ही जर कुठल्याही प्रकाशकांना विचारलं आता की बाबा पुस्तकं कुठे विकली जातात जास्त आणि जर प्रदर्शन जे मध्ये सुद्धा विचारलं किंवा साहित्य संमेलनात विचारलं तर ते नक्की सांगतील की ग्रामीण भागामध्ये पुस्तकं जास्त विकली जातात. वाचनाची जी भूक आणि आवड ही ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक आहे असं अनेक प्रकाशक जे आहेत ते सांगू शकतील आपल्याला. पण ग्रामीण पत्रकारिता आणि शहरी पत्रकारितेमध्ये खूप फरक आहे. शहरी पत्रकारितेमध्ये आम्ही पत्रकार जे असतो ते बऱ्यापैकी पगारावर असतो. आम्हाला एक ठीक म्हणजे पत्रकाराला नीट जगता येईल असे पगारही आहेत पण ग्रामीण पत्रकार हे मानधनावर काम करत असतात. जुन्या काळात तर अगदी फॅक्सवरती काम करणं मानधन मिळेल किंवा नाही मिळेल अशा परिस्थितीमध्ये काम करणं आणि मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकाराकडे नेहमी संस्थांचं दुर्लक्ष होत आलेलं आहे. उलट ग्रामीण पत्रकारिता ही शहरी पत्रकारितेपेक्षा कठीण आहे. आम्ही मुंबईकर पत्रकार जेव्हा एखादी बातमी कव्हर करतो किंवा देतो कोणाच्या बाजूने असेल विरोधात असेल तर आम्ही कोण तो माणूस ओळखत नसतो आमचा चेहरा त्याला माहिती नसतो त्यामुळे आम्ही एक संरक्षित याच्यामध्ये काम करत असतो. ग्रामीण पत्रकार हा तालुका स्तरातला जिल्हा स्तरातला असतो आणि तिथे सर्व सगळ्यांना ओळखत असतात तेव्हा बातमी देताना जोखीम ही ग्रामीण पत्रकारावर अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हल्ले होण्याचं प्रमाण किंवा त्याच्या कुटुंबावरती हल्ल्याचं प्रमाण हे ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक आहे. मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकारितेच्या संदर्भामध्ये थोडा वेगळा विचार करायला हवा. ग्रामीण पत्रकार हे बहुतेक पार्ट टाइम आहेत आणि ते आपल्या हौसे खातरही करत असतात काही फुल टाइम करत असतात. ग्रामीण पत्रकारितेमध्येचा एक नवीन ट्रेंड जर आपण पाहिला असेल तर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण पत्रकारितेमध्ये युट्यूबच्या माध्यमातून नवीन चॅनल्स ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकल आणि डिजिटलला ग्रामीण भागातले जे पत्रकार आहेत मोठ्या प्रमाणावर डिजिटलला जात आहेत. म्हणजे वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनल हे शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक आहेत. मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकारितेने आता दुष्काळासारखा प्रश्न आहे तो अत्यंत ग्रामीण पत्रकार मांडतायत लोकांसमोर आणतायत. आज जे निवडणुकीनंतर जो दुष्काळाचं चित्र आज समाजापुढे उभं केलेलं आहे ते ग्रामीण पत्रकारितेने उभं केलंय आणि त्याचं सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. अनेक प्रश्न असतील स्त्री पुरुष हत्येचा सरकार संदर्भातला प्रश्न असेल तो ग्रामीण पत्रकारांनी हाताळाने आपल्या सगळ्यांसमोर पुढे आणलेला आहे. त्यामुळे ग्रामीण पत्रकार आमच्यापेक्षा अधिक
त्यांच्याकडे जोखीम स्वीकारून. आता मोबाईल आणि हे सर्व आल्यामुळे थोडीशी अडचण कमी झालेली आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये फॅक्स पाठवणं ते फॅक्स करायला गावातून त्यामुळे आता हे जरी असलं तरी ग्रामीण पत्रकारितेचं एक आपलं एक महत्व आहे आणि ग्रामीण प्रश्नाच्या सोडवणुकीमध्ये ग्रामीण पत्रकारांचं मोठं योगदान आज राज्यामध्ये आहे. थोडस ग्रामीण पत्रकारिता म्हटलं मला एक सांगायचं होतं की आताची जी वर्तमानपत्र जसं ते म्हणाले की खूप आवृत्त्या निघाल्यात, तर आता आपण जालना असं धरलं आणि जालन्याचा एक पत्रकार धरला तर ती त्याची त्यांनी जी बातमी दिलेली असते किंवा त्यांनी जे काही मांडलेलं असतं ना ते फक्त जालन्याच्या आवृत्तीत येतं. बरोबर. तो मुंबईचा माणूस बघत नाही, तो कोल्हापूरचा माणूस बघत नाही, तो पुण्याचा माणूस बघत नाही, त्यामुळे शहरी लोकांना गावात काय चाललंय हे समजतच नाही. याचा परिणाम असा होतो की बाबा तुझी बातमी कुठे येणार आहे, तुझी बातमी त्या आवृत्तीपुरती येणार आहे, तर मग तू कमी मानधनात काम कर. आणि मग त्याच्या अशी होते की त्याला त्याचं घर पण सांभाळायचं असतं, तर मग तो चार पाच वर्तमानपत्रांसाठी काम करतो, तो एका वर्तमानपत्रासाठी काम करत नाही, चार पाच वर्तमानपत्रासाठी तो काम करतो. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की जे ग्रामीण भागातले पत्रकार देतात ते शहरी भागातल्या लोकांनी सुद्धा वाचले पाहिजेत, तरच त्यांचं पण एक उंचावेल, त्यांचं एक श्रेय असेल, त्यांचं महत्व असेल ते उंचावलं पाहिजे. आणि मग त्यांना जर मानधन वाढवून दिलं ना तर त्यांची पत्रकार जसे हे म्हणाले खरंच खूप जोखमीची असते, कारण प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखतो, दबाव घाणी आणि राजकारण ग्रामीण भागात जास्त सुरू असतं, म्हणजे जास्त प्रमाणात सुरू असतं शहरी भागांपेक्षा, तर हे सगळे दबाव सांभाळून ते करत असतात, त्यांना त्यांचं श्रेय मला वाटतं आता तरी मिळायला पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं सुरेखा टाकसाळ आहेत, पत्रकार नवी दिल्ली. सुरेखाजी महाचर्चामध्ये स्वागत करते. एकंदरीतच सद्यस्थिती पत्रकारितेची जर का बघितली तर तुमचं मत काय आहे? एकंदरीत पत्रकारिता बघितली तुम्ही जर महिलांच्या दृष्टीने विचारत असाल तसा नाही, तर जनरली सांगितलं तर पत्रकारितेला भरपूर वाव आहे आणि महिला पत्रकारांनाही भरपूर वाव आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमात आहे तसंच मुद्रित माध्यमात देखील आजही नक्कीच महिलांना वाव आहे. विविध विषय आहेत, विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळवून त्या वेगवेगळ्या याच्यात आपलं स्पेशलायझेशन करू शकतात, विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करून शेती, पर्यावरण, आरोग्य, राजकीय, राष्ट्रीय, प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये सुद्धा त्या स्पेशलायझेशन करू शकतात. भरपूर त्यांना वाव आहे मराठी पत्रकारितेत. आणि तुम्ही नवी दिल्लीमध्ये पत्रकार आहात, मगाशी चावके सर बोलत असताना त्यांनी सांगितलं आता महिला पत्रकारांची संख्या देखील काळानुसार वाढत चाललेली आहे. एक महिला पत्रकार आणि दिल्लीतला अनुभव तुम्ही कसा, अगदी थोडक्यात काय सांगा? दिल्लीत आता मी गेली 30 वर्ष आहे. माझा स्वतःचा अनुभव चांगला आहे, निश्चितच चांगला आहे, कारण मला सुरुवातीपासूनच सगळ्यांकडून कोऑपरेशनही मिळत गेलं, घरातून मिळत गेलं, तसंच माझ्या सहकाऱ्यांकडूनही सतत मिळत गेलं आणि त्याच्यामुळे मी विश्वासाने या क्षेत्रात काम करू शकले. पण ही बाब निश्चितच आहे की तुम्ही तुमची वागणूक, तुमची स्पष्ट भूमिका, तुमचा इतरांबरोबरचा व्यवहार किंवा इतरांचा तुमच्याबरोबर व्यवहार कसा होतो याच्यावर देखील तुमचं यश अवलंबून असतं. मग ते तुमचं कार्यालय असो, संस्था असो किंवा प्रत्येक क्षेत्रात तुम्ही ज्यांच्या गाठीभेटी घेता ती मंडळी असो, यांच्याबरोबरचा तुमचा जो संपर्क किंवा आदान प्रदान चालतं बातमीच्या दृष्टीने याच्यावरही तुमचं यश बरंच अवलंबून असतं. आणि काळानुसार गतिमानही झाली आहे पत्रकारिता, म्हणजे एखाद्या जर का तुम्ही बातमी तुम्हाला मिळाली दिल्लीत तर इथल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा जो स्पीड आहे, वेग आहे, तो देखील कमी झाला असेल नाही का? होय, कारण या इलेक्ट्रॉनिक याच्यापासून आणि मोबाईल म्हणा किंवा तुमचे इतर जे ईमेल किंवा ह्याच्यातून तुम्ही त्वरित संपर्क साधू शकता, बातम्या देऊ शकता किंवा अलर्ट करून देऊन पाठोपाठ बातम्या पाठवू शकता. पण त्याचबरोबर थोडी स्पर्धा मग आम्हाला चॅनल्स बरोबरही ठेवावी लागते. पण शेवटी तरी सुद्धा माझ्या मते मुद्रित शब्दाचं किंवा मुद्रित माध्यमाचं महत्व जास्त आहे, कारण शेवटी तुम्ही टीव्हीवर जे पाहता किंवा काय तर त्याची खातरजमा करून घेण्यासाठी पुन्हा तुम्ही वेबसाईट कडे वळता किंवा वर्तमानपत्रात म्हणजे पुन्हा तुम्ही छापील अक्षराकडेच तुम्ही वळता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुद्रित माध्यमाचं महत्व अजूनही निश्चित आहे, टिकून आहे आणि यापुढेही टिकेल जरी इलेक्ट्रॉनिक माध्यमाची खूप वाढत असली तरी सुद्धा. खूप खूप धन्यवाद सुरेखाजी, दूरध्वनीवरनं आज महाचर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. जयश्रीताई, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आजकाल असा एक समज आहे की पत्रकारिता किंवा पत्रकार हा
राजकीय बिट सांभाळणारा असेल किंवा एकंदरीतच पत्रकारितेचं पॉलिटिसायझेशन किंवा राजकीयीकरण झालंय असं समज आहे. खरंच आहे आणि तसं मला असं वाटतं की बरेचदा हा हा राजकीय जर का तो पत्रकार असेल तर त्याला जास्ती व्हॅल्यू असते, त्याला जास्ती महत्व दिलं जातं आणि जे वेगवेगळे लेख असतात, स्तंभ असतात, सॉफ्ट स्टोरीज असतात त्यांच्याकडे जास्ती लक्ष दिलं जात नाही, त्या पत्रकारांना जास्ती व्हॅल्यू दिली जात नाही असं वाटतं का? कारण तुम्ही एक संपादिका आहात, वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये केवळ राजकीय न्यूजच नसतात तर वेगवेगळ्या असतात, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. आपल्या इथे राजकीय जे कव्हर करतात पत्रकार त्यांना जरा जास्त महत्व दिलं जातं, कारण आपला महाराष्ट्र जो आहे ना याला राजकारणात मुळातच खूप रस आहे. म्हणजे कोणीही माणूस तुम्ही बघितलात ना तर तो साधारण पहिलं राजकारणाबद्दलच बोलतो, वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलतो, त्यामुळे नैसर्गिक रसच आपल्याला राजकारणात आहे आणि त्यामुळे हे महत्व प्राप्त झालंय. पण आता मी जे काही बघतीये बदलत्या काळात म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे असेल किंवा असं, कारण आता जसं निवडणूक संपली तर आता सगळ्यांना दुष्काळामध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर सगळेजण दुष्काळाबद्दल बोलायला लागलेत. आणि आणखीन एक खूप महत्वाचं मला आता वाटतं महत्व प्राप्त झालं आणि ते म्हणजे न्यायालयाला. आता न्यायालयात काय घडामोडी होतात, न्यायालयात काय निर्णय होतात, ते ह्या खूप महत्वाचं झालं असल्यामुळे तिथे जो पत्रकार आहे त्याला आपण आता महत्व मिळायला लागलंय. त्याचबरोबर इतकी चॅनल झाल्यामुळे आता क्रिकेटची मॅच तुम्हाला माहिती सुरू आहे, आता रविवारी फायनल आहे, तर रविवारी फायनल आहे म्हटल्यावरती मग तो राजकीय पत्रकार महत्वाचा नसतो, त्या दिवशी तो स्पोर्ट्सचा पत्रकार महत्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपापली स्पेस आहे, कमी जास्त ती स्पेस होत असते आणि त्यामुळे खूप जणांना असं वाटतं की पत्रकारिता म्हणजे राजकीय जो कव्हर करतो तोच पत्रकार, तसं नसतं. तो परिपूर्ण जर वर्तमानपत्र असतं तरच ते वाचलं जातं, मग त्याच्यात एंटरटेनमेंट सुद्धा असतं. म्हणजे शाहरुख खाननी काय केलंय, दीपिका पादुकोणनी काय केलंय आणि प्रियांका चोप्रांनी आज लग्न केलंय आणि कुठला ड्रेस घातलाय आणि काय हेरडू केलंय, तर हे सुद्धा महत्वाचं असतं. तो मी जसं म्हणते तसं म्हणजे एक काहीतरी म्हण आहे की सूर्य आणि चंद्र जसे असतात ना तसं आपण एक स्थैर्य ठेवायला पाहिजे, प्रत्येकाला आपापली चमकण्याची वेळ मिळते, ते स्थैर्य जर ठेवलं तर तशी पत्रकारिता सुरू असते आणि सगळ्यांनाच महत्व मिळतं, फक्त वेळेनुसार ते महत्व बदलत जातं. दिनेशजी, लेखणी गहाण न ठेवता सत्याच्या मुळापर्यंत पोहोचणं किंवा निष्पक्ष निर्भीडपणे स्वतःचं मत मांडणं ही खरी पत्रकाराची आणि पत्रकारितेकडनं आमची अपेक्षा असते, तर याच्यावरती तुमचं काय मत आहे? तुम्ही हा अगदी लोकांच्या मनातला प्रश्न बहुतेक विचारलेला दिसतोय. मला ह्या शब्दाला थोडासा आक्षेप आहे, लेखणी गहाण ठेवणं. अच्छा, मला असं वाटतं की हे पत्रकारिते पुढचं एक आव्हान आहे की आपली लेखणी कधी गहाण ठेवली जाणार नाही याची. मगाशी जेव्हा ग्रामीण भागातल्या पत्रकारितेविषयी बोललं जात होतं तेव्हा तुम्ही जे म्हणलात ना की दबाव गट असतात, दबाव असतो आणि तो दबाव न म्हणजे दबाव येऊ न देता पत्रकारितेचे व्रत सांभाळायचं हे एक मोठं आव्हान आहे. मला वाटतं लेखणी गहाण न ठेवण्या हा प्रयोग जो वापरतो आपण त्याच्याऐवजी आपली लेखणी कुणी विकत घेणार नाही याची काळजी पत्रकार करत असतात आणि हा दबाव सहजपणे आज अजूनही आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आजही निर्भीड पत्रकारिता होते, शहरांमध्येही निर्भीड पत्रकारिता होते, तेव्हा लोकांच्या मनामध्ये असं एक समज असतो की लेखणी गहाण पडली असं काही नसतं. एखादी भूमिका असू शकते एखाद्या विषयी, म्हणजे समजा माझी जी भूमिका आहे किंवा संपादकीयाची जी भूमिका आहे ती ज्याला मान्य नसते ना तो माणूस लगेच बोलून जातो की लेखणी गहाण ठेवली म्हणून, पण ती एखादी तीच भूमिका ज्याला पटते त्याने तो त्याचं स्वागत करतो, ती भूमिका परखड आहे असं त्याचं मत असतं. त्यामुळे लेखणी गहाण ठेवणं वगैरे काही नाहीये, लेखणी विकाऊ नसते, लेखणी विकली जात नाही. आणखीन सरसकटपणे हा प्रयोग पत्रकारितेसाठी वापरणं योग्य नाही. आता सगळ्या व्यवसायामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असे काही गुणदोष असतात तसे पत्रकारितेमध्ये असू शकतात, पण तो जो पत्रकारितेच्या संदर्भात सहज अगदी बोलला जातो की लेखणी गहाण ठेवली वगैरे असा शब्द वापरणं योग्य नाहीये. उलट लेखणी विकली जाणार नाही याच्यासाठी आजही पत्रकार खूप काळजी घेत असतात आणि असे कितीतरी पत्रकार आपण पाहिलेले आहेत, आता सुद्धा आहेत आणि लोकांचाही त्याच्यावरती विश्वास आहे, त्यामुळे ते खरं नाही गहाण ठेवणं वगैरे. जयश्री, नवाकाळच्या संपादक आहात तुम्ही, म्हणून मला विचारायचंय की अगदी जगभरातल्या महाराष्ट्रभरातल्या चांदा तू बांदा जो पसरलेला महाराष्ट्र आहे त्याच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या आम्हाला ऐकायच्या असतात, वाचायच्या असतात, मात्र मूल्य जेव्हा वाढतं वर्तमानपत्राचं तेव्हा आम्ही थोडीशी ओरड करत असतो, तर अर्थकारण काय आहे मला जाणून घ्यायचं आहे वृत्तपत्रांचं. वर्तमानपत्र जसं
सामान्य माणसाला बऱ्याचशा गोष्टी फुकट पाहिजे असतात. तसं साधारण त्यांना असं वाटत असतं की वर्तमानपत्र पण आम्हाला फुकट मिळावं. आणि पूर्वी 4 आणे आणि 1 रुपयाची जी सवय आहे, म्हणजे आता सुद्धा आपण म्हणतो की 8 रुपये किलोनी तांदूळ मिळायचा, त्यांना असं वाटतं की वर्तमानपत्र पण आपल्याला 1 रुपयानेच मिळालं पाहिजे. त्याच्यात थोडीशी त्यांची अगतिका असतं, तेवढा पैसा त्यांच्याही हातात आता नसतो. पण आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ दिवाळीच्या वेळेस असेल किंवा मधल्या नवीन वर्षाचा काळ असेल, तर त्या काळात वर्तमानपत्रातून जाहिराती खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि तेव्हा आम्हाला पण, आणि मला वाटतं सगळ्यांना हा अनुभव येत असेल, की आम्हाला अक्षरशः वाचक पछाडून टाकतात की किती जाहिराती छापल्या त्या वर्तमानपत्रात, वाचायला काही ठेवलंय की नाही. पत्रकारांनाही असं वाटतं की अरे आपली बातम्यांना जागा मिळणार नाही. तर मग आता त्याला उत्तर म्हणजे मी फक्त त्यांना एकच सांगते की जसा तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळतो, तो वर्षात नाही एकदाच मिळतो बरोबर ना, तसा हा वर्तमानपत्र पुढचं वर्षभर चालवण्यासाठी आम्हाला हे 4 दिवस बोनस असतो. तर ही जे जाहिराती मिळतात आणि याची जी आम्हाला जो पैसा मिळतो त्याच्यावरती आम्ही वर्षभर तो वर्तमानपत्र चालवतोय, त्यामुळे हे 4 दिवस कृपया आम्हाला सांभाळून घ्या. हे मी वाचकांना सांगते आणि वाचकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रासाठी जो कागद वापरला जातो किंवा वर्तमानपत्रासाठी जी शाई वापरली जाते, वर्तमानपत्रात जे कर्मचारी असतात या सगळ्यांचे भाव आता जवळजवळ दुप्पट चौपट 10 पट झालेले आहेत. पूर्वीच्या काळात वर्तमानपत्राची छापील किंमत होती, म्हणजे 1 रुपये किंमत असेल तर आम्हाला खर्च धरा असं साधारण 8 आणे असेल किंवा 60 पैसे असेल. तर त्याच्यामुळे ज्या त्या 60 पैशात आमचं भागायचं, आम्ही 60 पैशाचा खर्च करून उर्वरित 40 पैसे असेल ते विक्रेत्यांना देऊन हे देऊन आम्हाला आमचा नफा कमवता यायचा. आता परिस्थिती अशी झाली आहे की वर्तमानपत्राच्या कागदाचा भाव प्रचंड वाढलेला आहे, कारण तेलाचे भाव वाढत आहेत, शाईचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. आणि त्यामुळे आता आम्ही जेव्हा 4 रुपयात किंवा 5 रुपयात एखादं वर्तमानपत्र विकतो तेव्हा त्या वर्तमानपत्राच्या छपाईचा एकूण खर्च हा 8 रुपये असतो. मी 4 रुपयात तुम्हाला वर्तमानपत्र देते आणि त्याचा खर्च 8 रुपये असतो, तर उर्वरित जे 4 रुपये आहेत ते मी कुठून काढू? आणि जर मी कुठल्या एखाद्या म्हणजे उद्योजक असेल किंवा ह्याच्या असेल किंवा त्यांच्या बातम्या छापायला लागले तर मग पत्रकारिता गहाण ठेवली, लेखणी गहाण ठेवली, हे आरोप आमच्यावरती होतात. तर मग हे कुठून काढायचं? ह्याचा एकच मार्ग आमच्याकडे असतो आणि ते म्हणजे जाहिराती. आणि त्यामुळे त्या जाहिरातीतून आम्ही हे पैसे मिळवतो. त्या छोट्या जाहिराती असतील, निविदा सूचना असतील, सरकारने दिलेल्या जाहिराती असतील, आणि त्या जाहिरातीतनं आम्ही हे जे 4 रुपयाचा तुम्हाला दिलेलं वर्तमानपत्र आणि 8 रुपयांचा जो खर्च आहे तो खर्च आम्ही त्याच्यातनं भागवतो. आणि आमची जी पत्रकारिता आहे, निस्वार्थी पत्रकारिता, निस्पृह पत्रकारिता, ते टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा मायबाप वाचकांनो, आमचा हा जो प्रॉब्लेम आहे पत्रकारांचा आणि वर्तमानपत्रांचा, हा तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, तरच आमचं पण एक जिद्द वाढते, आमचं एक मनोबल वाढतं की जे सत्य आहे ते तुम्हाला आम्ही सांगू शकू आणि आम्ही कोणाच्याही पुढे झुकणार नाही. हे मनोबल हे तुम्हीच वाढवू शकता आणि थोडंसं आम्हाला सांभाळून घ्या. म्हणजे 150 रुपयाचा मला वाटतं तुम्ही कधीतरी एकदा पिझ्झा खात असाल, तर थोडंसं आम्ही वाढवलं तर मला वाटतं महिन्याभरात ते होऊन जाईल. तर हा पाठिंबा तुमच्याकडनं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. बरोबर, क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा हा कार्यक्रम. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. चर्चेकडे वळूया. दिलीपजी, तुमच्याकडे येते मी. तांत्रिक बदल झालेले आहेत, मगाशी तुम्ही बोलत असताना वेब पोर्टल आणि हे सगळे म्हणालात, तोच मुद्दा धरून दिनेशजी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, बदलतं स्वरूप प्रवाह जे आलेले आहेत त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की मुद्रितच स्वरूपातले आहेत का काही प्रवाह? हो, मला असं वाटतं की बदलतं स्वरूप म्हणजे फक्त हातामध्ये लांबलचक वर्तमानपत्र घेऊन वाचण्यापेक्षा आता आपण एक तळहातावर राहील एवढ्या मोबाईलमध्ये सुद्धा वर्तमानपत्र वाचू शकतो. हा बदल जो आहे हा अर्थात स्वागतार्ह आहे. म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती की वर्तमानपत्राचा आकार सुद्धा खूप मोठा होता. म्हणजे आपण जे दैनिक स्वरूपातलं वर्तमानपत्र पाहत होतो त्याचा आकार सुद्धा मोठा होता. कालांतराने ते 8 कॉलम सुद्धा टॅब्लॉइडपेक्षा थोडे मोठेसे झाले, पण तो आकारही कमी झाला. मुख्य कारण असं आहे की आज मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं ते बरेचसे लोक सकाळी घरातून निघताना आपल्या बॅगमध्ये वर्तमानपत्र ठेवतात आणि तो ट्रेनमध्ये प्रवास करताना ते वर्तमानपत्र वाचतो. तर ते वर्तमानपत्र वाचताना त्याला त्या गर्दीमध्ये संपूर्ण वर्तमानपत्र उघडणं ही एक मोठी कसरत असते. आज फक्त ते असं स्वरूप झालंय की तळहातावरच्या मोबाईलमध्ये त्याला वर्तमानपत्र वाचता येतं, एवढाच फक्त बदल झालेला आहे. बाकी पत्रकारिता तीच आहे, मजकूर तोच असतोय आणि तेच सगळं त्याला वाचायला मिळतं. त्यामुळे त्या बदलाचं काही फार मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही. तंत्र बदललेलं आहे,
नव्या तंत्राची नव्या तंत्रासोबत जुळवून घेणं हेच फक्त आव्हान आहे. मला वाटतं पिढी बरोबर जेव्हा जेव्हा नवीन तंत्र येतं ना तेव्हा प्रत्येक बदलती पिढी नवी पिढी नव्या तंत्राशी जुळवून घेत असते. दिलीपजी याच्या एक आणखी थोडस असं आहे ना की आता म्हणजे आम्ही सगळ्या पत्रकारांनी जेव्हा मोबाईलवरती वाचतो ना तेव्हा त्याला साधारण ती बातमी चार ओळीत पाहिजे असते. म्हणजे एक पायरात ती बातमी संपावी अशी त्याची इच्छा असते. खरंच त्याला वेळ नसतो तेवढं बघायला. तर त्यामुळे ते आम्ही पण खूप पाळतो की जे आम्हाला सांगायचंय ते चार ओळीत आता आम्हाला सांगायची आता गरज पडते. बरोबर. हे तंत्रज्ञानात झालेल्या बदलांकडे तुम्ही कसं बघताय दिलीप? नाही आता गुन्हे साहेब जसं म्हणाले की पत्रकारिता तीच आहे फक्त त्याचं तंत्रज्ञानाने तंत्र बदलतं. जसं ट्रेनमध्ये साहेब म्हणाले तसं की वर्तमानपत्र उघडून वाचायचं आता मोबाईलमध्ये वाचताय. तर आम्ही जेव्हा रिपोर्टर म्हणून आता काम करतो तेव्हा हे बदल आमच्यात आम्हाला घडून आणायला लागतात मूळतः फील्डवर. ज्याप्रमाणे आपण पूर्वी पाहायचो की रस्त्यावर पेंटिंग करणारे कलाकार होते पण ज्यावेळेस डिजिटल आलं तेव्हा ते कलाकार आता नाहीसे झाले. टायपिस्ट कॉम्प्युटर आल्यावर कमी झाले. तसंच वर्तमानपत्रात देखील आता हे बदल पत्रकारांना स्वीकारावेच लागणार आहेत. म्हणजे काळानुरूप तंत्रज्ञानातले विकास बदलांकडे लवचिक. आम्ही जेव्हा पूर्वी बातमी द्यायचो म्हणजे आता एक 8-10 वर्षापूर्वी किंवा 4-5 वर्षापूर्वी तेव्हा ती बातमी आम्ही एकदा संध्याकाळी दिली का आमचा विषय संपलेला असायचा. आता आम्हाला एखादी घटना घडली तर चार ओळीत आधी वेबसाईटला बातमी द्यायला लागते. एखादी आता जसं प्रोडक्ट बातमी द्यायला लागते आणि पुन्हा वर्तमानपत्रासाठी सविस्तर बातमी द्यायला लागते. त्यामुळे एका बातमीवरती आम्हाला 3 वेळा आता काम करायला लागतंय. आणि मला असं वाटतं की वर्तमानपत्रांनी सुद्धा बातम्यांचा आकार कमी केलाय. बरोबर. 300-350 वर बातमी नसायला पाहिजे शब्दांच्या वर हे बंधन घातलेलं आहे. आणि त्यामुळं कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मजकूर कसा जाईल आणि मजकूर म्हणजे माहिती कसं जाईल माहिती दिली आणि आपल्या मोबाईलमध्ये. अगदी बरोबर. म्हणजे ते काळानुरूप बदलत चाललेलं आहे त्यानुसार मोड व्हायला पाहिजे. जयश्रीताई मला एक विचारायचं होतं की संपादक म्हणून पत्रकार पत्रकारिता कामगार युनियनमध्ये देखील तुमचं काम आहे ही सगळी तारेवरची कसरत कशी काय सांभाळता? मग त्याच्यामध्ये असं कधी वाटतं का की आपण ह्याच्यात आलो म्हणून काहीतरी करायला मुकलोय असं कधी वाटलं? नाही, मुळात मला ती तारेवरची कसरतच वाटत नाही. कारण माझ्या सुदैवाने म्हणा आणि देवाची कृपा आहे माझ्या वडिलांची कृपा आहे मला जे खूप आवडतं मला पत्रकारिता खूप जास्त आवडते आणि त्याच्यातच मला काम करायला मिळालं हे माझं खूप मोठं सुदैव आहे. आणि राहून गेलं असं काही नाही, फक्त मला एक खूप इच्छा होती ती माझी राहून गेली ते म्हणजे मला वकिली करायची होती. म्हणजे मी 2 वर्ष वकिलीची पण केली, शेवटचं वर्ष राहिलं आणि ते राहिलंच पण माहित नाही मला अजून भरपूर वेळ आहे मला. काही छंद किंवा असं काही मुकलो आपण हे करायला हवं होतं पण वेळच नाही मिळाला असं कधी झालं? नाही, मला उलट असं वाटतं की आपल्याला बरोबर एखादी गाडी एखाद्या ट्रॅक वरती बरोबर गेली की कशी आपल्याला जे आपला ट्रॅक म्हणजे माझी पत्रकारितेतला प्रवेश काही असा अनपेक्षित धक्कादायक वगैरे किंवा करायचा नव्हता असं नाही झाला. माझा भाऊ सुद्धा मुंबईमध्ये पत्रकारिता करत होता तेव्हा मी गावाला होतो पण मुंबईत आल्याबरोबर मला लगेच त्याच्यामध्ये थोडीशी सहज एंट्री मिळाली आणि माझी इच्छाही अशी होती की पत्रकारिता करावी म्हणून. त्यामुळं मला म्हणजे हा आपला छंद आहे असंच वाटायला लागलं. आणखीन तो योग्य ट्रॅकवरती आहोत असं मला वाटायला लागलं. ह्याच्यातून मला एक असं जाणवलं की मगाशी आपण वेगवेगळ्या बीटवरती चर्चा केली राजकीय पत्रकार म्हणजेच पत्रकार वगैरे असं जे बोललं जातं त्याच्यापेक्षा मला असं वाटायला लागलं की मी ज्या वर्तमानपत्राचं प्रतिनिधित्व करतो लोकसत्ताचं आमच्याकडे राजकीय वर्तमान म्हणजे वार्तांकनाबरोबरच लोकांना आता माहिती असेल मराठी वाचकांना की गणेशोत्सवाच्या काळामध्ये आम्ही काही सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची माहिती देतो आणि ह्या माहितीला लोकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळतो की त्यावेळी असं शंका येते की लोकांना हे वाचायला पण पाहिजे आहे. आणि अशा बातम्यांना जेव्हा आम्ही चांगली जागा देतो तेव्हा त्याच्या भरभरून चर्चा होते लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि गरज असलेल्या अनेक लोकांना त्याच्यामुळे
त्यांचं पुनर्वसन होणं किंवा त्यांना मदत मिळणं असे अनेक अनुभव सामाजिक उपक्रमही करत. जयश्रीताई, आपल्याला आता थोडासा वेळ संपत आलेला आहे. मला एक विचारायचं होतं, आपले जे प्रेक्षक असंख्य प्रेक्षक बघतायत, एक करिअर म्हणून पत्रकारिता घेण्याची खूप जणांची इच्छा असते, त्यांना तुम्ही काय सांगाल? क्लासेसना जॉईन व्हायचं का किंवा काय? अगदी थोडक्यात. नाही, पत्र सर्टिफिकेटसाठी क्लासेसमध्ये जॉईन होणं आवश्यक आहे, कारण कुठेही तुम्ही प्रवेश घेतलात तर सर्टिफिकेटची गरज आहे. पण सर्टिफिकेटवरती थांबणं हे योग्य नाहीये. माझं म्हणणं आहे की प्रत्येक क्षेत्रात, कुठलेही क्षेत्र असो, स्वतःचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. फक्त राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती आणि अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. आणि ह्या अभ्यासाच्या जोरावरच तुम्ही पत्रकारितेत तरू शकता, चांगलं काम करू शकता. त्यामुळे फक्त क्लासेसला जाऊन एक सर्टिफिकेट मिळालं आणि आपण पत्रकार झालोय अशा भ्रमात कोणी राहू नये. इथे पण श्रम आहे, जसं सगळ्या याच्यात श्रम आहे ते, आणि हे करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे दिनेश? अगदी थोडक्यात. आजकाल आम्ही पाहतो की बऱ्याच लोकांना पत्रकारितेविषयी, मगाशी जशी चर्चा झाली की सगळ्यांना राजकीय पत्रकार व्हायचं असतं, पण ह्याच्या पलीकडे पत्रकारितेची खूप क्षेत्र आहे. आणि आमचा असा अनुभव आहे की बऱ्याच वेळा पत्रकारितेचं सर्टिफिकेट किंवा पदवी घेऊन जेव्हा ते शिकत असतात तेव्हा जे त्यांच्या समोर पत्रकारितेचं एक चित्र तयार झालेलं असतं, आणि प्रत्यक्ष फील्डवरती जेव्हा ते उतरतात तेव्हा अनेक लोकांचा भ्रमनिरास होतो. आणि आपण कल्पना केलेली पत्रकारिता ही नाहीये असं त्यांना वाटायला लागतं. इथे कष्ट आहेत, माहिती गोळा करण्यासाठी खूप कष्ट उपसावे लागतात, आणखीन आपण स्वतः चौफेर असावं लागतं असं त्यांना जी आवश्यकता असते ती आजकाल थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे ते एक आव्हान आहे की त्यांनी ज्यांना या क्षेत्रात यायचंय त्यांनी तसं चौफेर विचार करा. अगदी थोडक्यात काय सांगता येईल शेवटचं वाक्य? नाही, ह्या क्षेत्रामध्ये कष्टही जरूर आहेत, म्हणजे अन्य क्षेत्रापेक्षाही जास्त असतील, परंतु समाधानही तेवढंच मिळतं. खूप छान म्हणाले. याच वाक्यावरती आपण महाचर्चेचा शेवट करूया. खूप समाधान देणारं असं हे क्षेत्र आहे पत्रकारिता, आणि समाज मनाचा आरसा ही वृत्तपत्र किंवा मुद्रित पत्रकारिता म्हटलं जातं. जनमत तयार केलं जातं, सकळ जनांना शहाणं केलं जातं, आणि प्रबोधन, शिक्षण, मनोरंजन हे सगळं करता येतं. त्यामुळे आज जी चर्चा आपली रंगलेली होती वाटचाल पत्रकारितेची, ही चर्चा इथे संपवण्याआधी तुम्ही सगळेजण इथे आलात, खूप छान रोखठोकपणे पत्रकाराला साजेस जे भूमिका मांडायला हवी होती ती मांडली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच महाचर्चा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतोय. Thank you.